नमस्कार रसिक मित्र हो, नमस्कार. आज आपल्या मल्हारच्या हॉबी डूबी डो अर्थात एक तरी छंद असावा हे सूत्र घेऊन यशस्वीपणानं वाटचाल करणाऱ्या गाजलेल्या लोकप्रिय अशा संवाद कट्ट्यावर आज आपले पाहुणे आहेत श्रीयुत रवींद्रजी जगदाळे. रवींद्रजी जगदाळे हे इतिहास अभ्यासक आहेत, मुख्य म्हणजे ते बी सिव्हिल आहे आणि त्यांनी केवळ शिवप्रेमिते असल्यामुळं आणि विश्ववंदनीय शिवरायांच्या बाबतीमध्ये त्यांना असलेली आस्था, जिव्हाळा आणि तो इतिहास ह्या शास्त्रांच्या माध्यमातनं आपल्या सगळ्यांच्या समोर यावा, जनसामान्यांना एक पथदर्शन व्हावं, दिशादर्शन व्हावं या उद्देशाने गेली अनेक वर्ष महाराजांच्या तलवारी असतील, त्यांच्याकडे असलेली विविध शस्त्रास्त्र असतील छत्रपती शिवरायांकडं, की ज्याच्यामुळं मावळ्यांमुळं आणि ह्या सगळ्या शस्त्रास्त्रांमुळं आणि दिव्यदृष्टी असलेल्या आपल्या राजामुळं हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपले पण योगदान असावं म्हणून महाराजांच्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन अख्ख्या महाराष्ट्रभर जी संस्था प्रामुख्याने आयोजित करीत असते तिचं नाव आहे तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण आणि सांस्कृतिक सेवा संस्था आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक पारंपरिक शस्त्र आणि युद्धशास्त्र जोपासणारी ही संस्था आहे आणि तिचे संचालक आणि इतिहास अभ्यासक शस्त्रप्रेमी आणि संग्राहकसुद्धा अत्यंत दुर्मिळ अशी शस्त्र ज्यांनी जोपासलेली आहेत अत्यंत कसोशीनं आणि असोशीनं त्यांच्या संग्रहात अनेक तुम्हाला शस्त्र बघायला मिळतील. आपण त्यांचं पण आस्वाद घेणार आहोत, पाहणार आहोत ते. पण आपण स्वागत करूया आपल्या या संवाद कट्ट्यावर इतिहास संशोधक अभ्यासक रवींद्रजी जगदाळे यांचं. जगदाळे हे तळेगाव दाभाडे जे आहे पुण्याजवळचं तेथले आहेत आणि जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्था संचलित नुकतंच दिनांक 26 ते 29 जूनच्या दरम्यान नूतन मराठा महाविद्यालयात जे पहिलं जागतिक असं शिवचरित्र साहित्य संमेलन संपन्न झालं त्याच्यामध्ये रवींद्र जगदाळे यांनी हे शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं, ज्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थीप्रेमींनी, इतिहास प्रेमींनी आणि विद्यार्थिनींनी त्याला भेट दिली, रवींद्रजींना प्रश्न विचारले कुतूहलापोटी आणि त्यांनीसुद्धा या नव्या पिढीला अत्यंत उत्तमपैकी मार्गदर्शन केलेले. तर असे रवींद्रजी जगदाळे अत्यंत प्रसन्न उमदं असं व्यक्तिमत्व, केवळ शिवकालीन शस्त्रास्त्रच त्यांनी जोपासली आहेत, त्याची देखभाल ते करतायत, ते जतन करतायत असं नाही, तर प्रत्यक्ष ते तंत्र आणि ती युद्धकला, तलवार चालवणं, दांडपट्टा फिरवणं यातसुद्धा ते निष्णात आहेत. त्यांची प्रात्यक्षिकसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी शिवजयंती असेल किंवा असे शिवकालीन काही प्रदर्शनं असतील त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. तर पुन्हा आपण त्यांचं मल्हारच्या या संवाद कट्ट्यावर स्वागत करूया. रवींद्रजी, अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. मला सांगा, एक प्रश्न नक्कीच माझ्याही मनात आहे, आमच्या मित्रांच्या मनात आहे, पाहणाऱ्यांच्या मनामध्ये आहे प्रामुख्याने, की एक व्यक्ती की जी बी सिव्हिल झाली आहे, उच्च शिक्षित आहे, इंजिनियर आहे आणि ते असताना छानपैकी बिल्डरशिप करावी, तिकडं यश मिळवावं, उदंड पैसा कमवावा असं सगळं ते सोडून, ती वाट सोडून तुम्ही एम ए इतिहास केलं आणि केवळ ह्या इतिहासाच्या प्रेमापोटी झपाटून जाऊन शस्त्रास्त्र जतन केली आहे, त्याचं संगोपन करतायत, हे अद्भुत आहे, सोपं नाही आहे. कसं जमलं तुम्हाला आहे, हा प्रवास कसा आहे? एकंदर खरं बघायला गेलं तर छत्रपती शिवराय म्हणलं की अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. नक्की त्यातल्या त्यात ज्या पट्ट्यामध्ये आम्ही राहतो तो मावळचा पट्टा आहे आणि मावळ म्हणलं की ती त्या शब्दात, त्या मातीमध्ये, त्या तांबड्या मातीमध्ये एक गुण आहे, मर्दानी आणि मैदानी, आणि तो राजाला असा साजेस आहे आणि एकंदरीत या विश्वाचं कल्याण करण्याची ताकद त्या शिवचरित्रात आहे. खरं आत्ताची पिढी
म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर का झालो त्याच्यामागचं एक वेगळ्या एक वेगळी स्टोरी आहे. परंतु आपण म्हणतो ना की बालमनामध्ये एक प्रवास दडलेला असतो. छत्रपती शिवरायांची एक जुनी तस्वीर किंवा जुना एक फोटो एक फ्रेम घरामध्ये सातत्यानं लावलेली असायची आणि तिच्या त्या महाराजांच्या त्या चित्राकडे पाहिल्यानंतर त्यांच्या कमरेला असणारी कट्यार, त्यांच्या हातात असलेला दांडपट्टा, भवानी तलवार या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्यासमोर कोणी ते माणसं आहेत, सैनिक आहेत आणि त्यांच्याही हातामध्ये पुढे शस्त्र आहेत आणि ती घेऊन चाललेली आहेत, महाराज घोड्यावर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे ती सगळी शस्त्र दिसत आहे. पण याचा नेमका अर्थ काय बरं? लहानपणी असताना हे कुतूहलानं विचारणारा मी आणि मग समर्पक उत्तरं मिळत गेल्यानंतर पुढे जाऊन जसा मोठा होतो आहे तसं ह्या वस्तू घरात पाहायला मिळतात आहे. आणि मग त्यातनं म्हणजे इतिहासाचा छंद आवडणं, शिवजयंती म्हणलं की सगळ्यात मोठा उत्सव हे त्या काळामध्ये अक्षरशः घरच्यांना वाटायला विचारावं लागायचं की अरे बाबा तू जेवलास का सकाळपासून, एवढं तल्लीन होऊन त्यात काम करता करता ज्यावेळेस शिक्षण झालं, एज्युकेशन झालं, जॉब केला आणि नंतर असं वाटायला लागलं की यार शिवचरित्रामध्ये आपलं स्वतःचं योगदान काय. आपण ज्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये राहतो आज महाराष्ट्रामध्ये खरं तर आपलं दुर्दैव आहे की आज एवढे मोठे गडकोट किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे पुन्हा कधीही उठवू शकत नाहीत. आज जर याच राजांचा जन्म इतर देशांमध्ये झाला असता सर तर त्यांचा पहिल्या दिवसापासूनचं सगळं जतन केलं गेलं असतं. परंतु दुर्दैव आहे जग ज्यांचा अभ्यास करतं त्यांचा अभ्यास करायला आमच्या पिढीला तरुणाईला वेळ नाही आहे. आम्हाला आज अनेक संकटांना सामोरं जायला त्यांनी शिकवलं आणि शस्त्र से शक्ती हे स्लोगन आर्मीसुद्धा वापरते. खरं खरं शस्त्र से शक्ती अनेक बटालियन्स आहेत ज्या छत्रपती शिवरायांच्या आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या नावाने आहेत. परंतु जेव्हा आमची शस्त्रबंदी कायदा लागू झाला आणि आमच्याकडची शस्त्र निघून गेली तेव्हापासून आमच्या मनामध्ये मरगळ आली. मन, मनगट आणि मेंदू या तिघांमध्ये जोर उरला नाही आणि त्यामुळं आमचा देव, देश, धर्म, राष्ट्र, इतिहास, इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आमचा लुप्त होताना दिसायला लागला. मग एकीकडे आहे ते इतरांप्रमाणे व्यवसाय सुख आणि दुसरीकडे आहे इतिहास आणि इतिहासाची वृत्ती. आणि त्यामध्येच मला गुरुवर्य चांगले मिळाले. प्रदीप कदम असतील, डॉक्टर दिनकर मुरकुटे असतील, संदीप ननावरे असतील आणि असे अनेक आमचे गुरुवर्य आहेत की ज्यांनी आम्हाला यावेळेस वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही घडायला लागलो. शस्त्रास्त्र होती त्याचे प्रदर्शनं मांडायला तयार झालो. त्याच्या अगोदर मर्दानी खेळ करायचो, लाठीवाटी, दांडपट्टा हे लोकांमध्ये दाखवायचो. नंतर शस्त्रास्त्रांचे सगळ्यात मोठे अभ्यासक श्री गिरीश काका जाधव रायगडावरती त्यांचं पहिलं माझी त्यांची भेट झाली आणि अगदी त्यांनी तिथून सांगितलं की रवींद्रराव आता तुम्हाला नुसतं खेळणारे म्हणून होऊन चालणारा नाही तर आता खऱ्या अर्थानं शस्त्र आणि युद्धकला यांच्यातनं एक रस आला पाहिजे आणि तो संदर्भ साहित्यात उतरला पाहिजे आणि तुम्हाला आता काम करणं गरजेचं आहे, तुम्ही आता इतिहासाकडे वळलं पाहिजे. आणि तिथून सर माझा इतिहासाचा प्रवास चालू झाला, संशोधनाचा प्रवास चालू झाला आणि एक्झिबिशन लावत असताना या सगळ्या गोष्टी करत असताना हळूहळू हळूहळू प्रवासातनं एवढा आनंद मिळत गेला की आज आपण पूर्ण वेळ म्हणायला हरकत नाही की या विषयाकडे वळायला म्हणजे ओढलेलो आहे. आणि प्रतिक्रिया आत्ताची नवी तरुणाई, नवीन पिढी ह्या शिवचरित्राचा त्यांच्यावर होणारा परिणाम हा एवढा जबरदस्त आहे सर, त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात आहे. मुलांच्या मनावरती अतिशय चांगला परिणाम होतो आहे, सकारात्मक परिणाम होतो आहे, त्यांची दृष्टी बदलती आहे. म्हणजे आज जरी लढाया करायच्या नसल्या तरीसुद्धा त्याला तिच्या त्या मुलाला त्या मुलीला त्या विद्यार्थ्याला स्वतःच्या आडनावाचा इतिहास बदलायला भाग पाडणारं हे छत्रपती शिवरायांचं आदर्शवत असं चरित्र ह्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देत आहे. वा रवींद्रजी, म्हणजे अतिशय म्हणजे प्रारंभीच तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे, मला सांगा आपल्या म्हणजे पूर्वजांपासूनच काही शस्त्र आपल्या दरबार घरात असली पाहिजे सर? थोड्या प्रमाणात होती आणि बाकीचे आपण बाकी सगळ्या गोष्टी छंद म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो की ज्याच्याकडं कुस्ती चालू असते त्याच्याकडं लंगोट सापडतो, त्याच्याकडे मुदगल सापडते, त्याला कुस्तीचे डाव माहीत असतात. बिलकुल तशातलाच थोडा प्रकार आमचाही आहे. अगदी सराव आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं काही साहित्य जतन करता आलं आणि त्याच साहित्यामध्ये पुढं जेव्हा अभ्यास करायला लागलो, MA BA असताना मोडी शिकलो, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि एकंदरीत या विषयावर संशोधन करत असताना खोलवर जात असताना असं लक्षात आलं की अजून आपल्याला हा प्रवास जे जे नष्ट होतो आहे
तिथे आपण जमवलं पाहिजे. महाराष्ट्राचं हे दुर्गवैभव जसं संपत चाललंय तसंच नंतर हे शस्त्रसुद्धा लुप्त होऊन जातील इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये. त्याचबरोबर किंबहुना लेखनामध्ये संदर्भ साहित्यामध्ये आजवर याच्यावर सखोल काम व्हायला पाहिजे आणि त्या विषयाला झपाटून मी या पद्धतीकडे पुढे सरकलो आणि हे सगळं अजूनही जमा करतो आहे. विनंती करतो अनेकांना, असेल तर बाबा तुम्ही ते लुप्त होऊ देऊ नका, नसेल तुम्हाला सांभाळायचं तुम्ही द्या, आमच्यासारख्या संस्थांना तुम्ही डोनेट करा, जेणेकरून ते महाराष्ट्राचं वैभव आहे आणि ते महाराष्ट्राला पाहू द्या. आणि यावर्षीचं सगळ्यात सुखद असं आपल्याला एक सरकारनं, आपण म्हणतो की शिवजयंतीच्या निमित्त सर्वांना एक गोड बातमी दिली, ती अशी मी आवर्जून इथं उल्लेख करतो तुमच्या या हॉबी डूबी डूमध्ये, या कट्ट्यामध्ये, ती अशी की महाराष्ट्राला आजवर शस्त्र नव्हतं. जसं नेपाळला कुकरी शस्त्र आहे, श्रीलंकेला वेगवेगळी, प्रत्येकाला शस्त्र आहेत, पण महाराष्ट्राला असं शस्त्र म्हणून कुठलंही शस्त्र नव्हतं. परंतु यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी 19 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राला दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून मान्यता दिली. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं घडलेली आहे. म्हणजे आमच्या सारख्या शस्त्र छोट्या शस्त्र अभ्यासकांना अभ्यास करत असताना याच्यापेक्षा मोठा आनंद तो काय व्हावा. नक्कीच नक्कीच, कारण आजवर शस्त्र मिळत नाही आहे. छत्रपती शिवरायांची 350वा शिवराज्याभिषेक शक सुरू आहे आणि या शिवराज्याभिषेक शकाच्या निमित्तानं आज आम्हाला महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत मिळतं आहे, महाराष्ट्राला महाराष्ट्राचं शस्त्र मिळतं आहे आणि याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सर. आणि हेच आमच्या अभ्यासातनं आम्हाला पुढत घेऊन जायला अजून एक वेगळं हे होतं आहे. आमच्यासारखा एक विद्यार्थी जर असं करू शकतो तर अनेक विद्यार्थ्यांनी इतिहासाला उचलून धरल्यानंतर आमचा महान राष्ट्र हे महाराष्ट्रच कायमस्वरूपी राहील. अगदी बरोबर आहे. बरं मग आपल्याकडे असलेले जे शस्त्रास्त्र आहे शिवकालीन ते वैशिष्ट्यपूर्ण आहेच, कारण आम्ही त्याचा ते अनुभवलेलं आहे. वर्तमानपत्रांनी सुद्धा आपल्या प्रदर्शनाची दखल घेतली आणि छान कव्हरेज तुमच्या या प्रदर्शनाला मिळालेलं आहे. तर किती प्रकारची शस्त्रं आहेत आणि त्यांची संख्या किती आहे सर? तसं सांगणं थोडं आता मार्मिक होणार नाही. बरं, किंबहुना बहुतांशी भरपूर शस्त्र आहेत, पण अशी काही शस्त्र आहेत की जी अगदी 13व्या शतकापासून आहेत, 14व्या शतकातली आहेत, 15व्या शतकातली आहेत, 16व्या आहेत, 18व्या शतकापर्यंतची आहेत. आणि अगदी बघायला गेलं तर मुघल, मराठा, राजपूत, बुंदेल, त्याचबरोबर झालं तर कर्नाटक, दाक्षिणात्य, यादवकालीन, चोलांच्या काळातली अशी अनेक शस्त्र आहेत की ज्याच्यावरती आपण काम करतो आहे. अजूनही काही शस्त्र आयडेंटिफाय होत नाहीत. अच्छा, पण त्याच्यावरती रिसर्च आणि संशोधन चालू आहे. बर बर. आणि संशोधन करून ती जगासमोर मांडावीत म्हणून तर हा सगळा अट्ठास आहे. वा, बरं मग याची देखभाल कशा पद्धतीने करावी लागते सर? खरं बघायला गेलं तर इतिहासामध्ये ही सगळ्यात अवघड अशी गोष्ट आहे, म्हणजे त्या शस्त्रांना जोपासणं, त्यांचा मेंटेनन्स ठेवणं आणि प्रदर्शनात घेऊन जाणं. अगदी आमच्या संस्थेचे जे काही सगळे आमचे विद्यार्थी आहेत, जे आमच्या सभासद आहेत, सदस्य आहेत, हे आम्हाला या गोष्टीमध्ये सातत्यानं मदत करत असतात. फार खर्चिक, वेळखाऊ, त्याचबरोबर आपण म्हणतो तर फार नाजूक अशा परिस्थितीत असलेली ही शस्त्र ही जतन करत असताना फार वेळ लागतो. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला हे हरवणारं वैभव दाखवणं, त्यांना त्याची जबाबदारी समजून सांगणं, ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी आपण समजतो. त्यामुळं आपण ही वेळसुद्धा आलेली आपली हे करून आपण त्या कामाकडे पुढे पॉझिटिव्हली लक्ष देतो. बरोबर बरोबर बरोबर. बरं मग म्हणजे वाघनखांचा खूपदा उल्लेख होतो इतिहासात, ती रंजक किस्सा सांगितला जातो वगैरे वगैरे, पण तुमच्याकडे मी स्वतःच पाहिलेलं पण आहे आणि वर्तमानपत्रात फोटो पण आहे, ती जी सापाच्या आकाराची जी तलवार आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे, तिच्याबद्दल काय माहिती आणि असं काय आहे अजून? सर कसं आहे, इतिहासामध्ये अनेक शस्त्र आहेत. ओके. आणि जसं तुम्ही आत्ता सांगितलं त्याला सरपिणी म्हणतात, सरपिणी म्हणतात, नागिन म्हणतात, अशी वेगवेगळी शस्त्र आहेत. ओके. त्याचबरोबर अशी अनेक शस्त्र आहेत की जी आज लुप्त झालेली आहेत, म्हणजे आज आपल्याला फक्त भाला माहिती आहे, फक्त आपल्याला तलवार माहिती आहे, पण भाल्यामध्ये भाला आहे, बरचा आहे, मानकरी भाले आहेत, अनेक गोष्टी आहेत. तलवारीमध्ये अनेक वेगवेगळ्या तलवारी आहेत. तसं ही सरपिणी नावाची एक जी तलवार आहे जी सापासारख्या आकाराची आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे लेखकांच्या मते किंवा आपल्या काही लेखांमध्ये तिचं जे उल्लेख पहिले पौराणिक याच्यामध्ये आलेले आहेत, तर घातपातासाठी म्हणजे मैदानात तर युद्धाला नाही पण घातपातासाठी वगैरे ज्या वापरल्या जाणाऱ्या तलवारी होत्या त्याच्यामध्ये सरपिणीचा एक उल्लेख येतो. म्हणजे अगदी विषामध्ये विष वगैरे लावून त्याला ठेवणे
आणि थोडी जरी इजा झाली पुढच्याला शत्रूला तर त्याचे वाचायचे चान्सेस कमी, तो मेलाच पाहिजे. म्हणजे अगदी म्हणजे त्याला यमसदनी पाठवण्याच्या तयारीनंच ती नेलेली. अशा पद्धतीनं असलेल्या तलवारीसुद्धा होत्या. अगदी कटरींमध्ये सुद्धा तुम्हाला तशा सेपच्या कटरी पाहायला मिळतात केरळ वगैरे त्या भागामध्ये. जसं मराठांनी आपण युद्धकलेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर युद्धशास्त्रात मैदानात तिचा फार वापर झालेला नाही, पण ती घातपातासाठी तिचा वापर झालेला आहे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्या तलवारीचा अजून एक बेनिफिट असा असतो, पूर्वीच्या काळी बेड काय फार, आत्ता आपण बेडचं हे आहे, पहिलं जोळी सारखी बाज वगैरे अशा पद्धतीचं ते सगळं असायचं. आणि जर मारलं माणसाला तर मधनं दोन तुकडे व्हावेत या उद्देशाने त्याला तसे आकार पण वेगवेगळे दिले जात असायचं. म्हणजे अगदी त्याचा वापरानुसार, शस्त्रांच्या प्रकारानुसार, शस्त्रांच्या लहान आकार, कमी आकार, मोठा आकार याच्यानुसार आणि मैदानातल्या युद्धभूमीच्या रणनीतीनुसार आपल्याला वेगवेगळे बदल पाहायला मिळतात. बरं 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 बरं. जसं महाराष्ट्रात मर्दानी खेळ आहे तसा केरळमध्ये कलरी पैटू आहे, पंजाबमध्ये गतका आहे, आसाममध्ये थांगता आहे, राजस्थानमध्ये छडीपट्टा आहे, पंजाबमध्ये गतका नावाचा खेळ खेळला जातो. आणि ह्या सगळ्या भारतीय युद्धकला ज्या आहेत त्या भारतीय युद्धकलांमध्ये अतिशय महत्त्वाची शस्त्र म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो दांडपट्टा, ही सरपिनी, कटरींचे प्रकार, बिचव्यांचे प्रकार हे आपल्या महाराष्ट्रा एवढे कुठे पाहायला मिळत नाही. बरं, मग कायम एक गोष्ट चर्चेमध्ये असते इतिहास संशयक अभ्यासक आणि शस्त्र अभ्यासकांच्यामध्ये सुद्धा की भवानी तलवार ती कधी येणार वगैरे, तर तिचं काय म्हणजे तिच्या संदर्भामध्ये आपलं अभ्यास काय सांगतो आपल्याला सर? आता त्या खूप वजनदार वगैरे वगैरे होती असं म्हटलं? नाही नाही सर, नाही नाही असं काही नाही आहे. शास्त्रांमध्ये भवानी तलवारीबद्दल लेखन झालेलं आहे. आमचे जे काही मित्र आहेत ते इंद्रजित सावंत सर, त्यांनी शोध भवानी तलवारीचा या विषयावरती संशोधन करून पुस्तक लिहिलेलं आहे. आणि जरी तो बघा सर, छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही गोष्टीचा अनेक वेळा म्हणजे अनेक विचार, तर्क वितर्क, मत हे मांडले जातात, परंतु भवानी तलवार आता ही सगळ्यांचीच एक आकर्षणाचा पार्ट आहे. जसं आता आपल्याकडं वागणकं येतात आहे त्याच्या स्वागताला सगळे तयार आहे. भवानी तलवार आली तर तिचंही स्वागत केलं जाईल. पण मुळात त्या तलवारीविषयी जे समज गैरसमज आहेत त्याबद्दल त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये जे संशोधन होईल किंवा जे त्याच्यावरती काही नवीन माहिती उजेडामध्ये येईल ती आपल्याला प्रकाशनाद्वारे सगळ्यांसमोर येणारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मतं जरी वेगवेगळी असली तरी इंद्रजित सावंत सरांनी त्याच्यावरती चांगलं लिखाण केलेलं आहे आणि ते सगळ्यांसमोर आलेलं आहे. बरं, आपल्या महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये जे शस्त्रांचं प्रदर्शन तुम्ही आयोजित करत असतात ते महाराष्ट्राच्या परिसीमा ओलांडून पलीकडे कुठे गेलं आहे का अजून? की महाराष्ट्रात तर अनेक वर्षांपासून नाही सर असं म्हणता येणार नाही, कारण छत्रपती शिवरायांना सीमा नाही आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रच नव्हे नव्हे तर गुजरात, त्याचबरोबर तमिळनाडू, कर्नाटक अशा ठिकाणी सुद्धा आपण हे सगळं लावलेलं आहे. गुजरातमधील गुजरात असेल, बडोदा असेल, इथे सुद्धा आपली प्रदर्शनं झालेली आहेत, मर्दानी खेळ झालेले आहेत. आणि आत्ता आपण संख्या सांगण्यापेक्षा त्या प्रदर्शनांची मी एवढं सांगेन की आजवर कमीत कमी 6-1 लाख लोकांना म्हणजे मुलांपर्यंत आणि इतर मंडळं म्हणजे गणेश उत्सव, शिवजयंती या माध्यमातून हे लोकांपर्यंत दाखवलं जातं. आणि आत्ता मी ह्या आपल्या हॉबी डुबीडूच्या मंचावरून सुद्धा मी असंच आव्हान करेल की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नेमकं काय, तर आपल्या डोक्यामध्ये एक विचार असतो की सांस्कृतिक म्हणजे काहीतरी आपण असं वेगळं ठेवूया म्हणजे ते सांस्कृतिक होईल आणि कार्यक्रम संपल, असं नाही. पुढच्या पिढीला जर खरंच तुम्हाला सांस्कृतिक काय दाखवायचं आहे तर शौर्यशाली गोष्टी त्यांना दाखवा. इतिहासातील ही प्रदर्शनं, व्याख्यानं, मर्दानी खेळ, पोवाडे आणि या रिलेटेड असलेली आपली कल्चरल ॲक्टिव्हिटी जे आहेत त्यातनं आपला महाराष्ट्र समृद्ध होतो आहे. सगळीकडं हे जतन केलं जातं. आपल्याकडची डिजिटल संस्कृती, डॉल्बी संस्कृती, डिजिटल युगामध्ये हे आलेले मोबाईल्स आणि वेगवेगळ्या याच्यातनं जर आपल्याला पुढची पिढी वाचवायची असेल तर सर हे शिवचरित्र पारायण प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. ह्या शिवरायांच्या शौर्याची साक्ष देत उभ्या असणाऱ्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना म्हणजेच छत्रांना सगळ्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे. वा वा वा, खरंच म्हणजे एका अर्थानं हा नव्या पिढीसाठी आणि प्रशासकांसाठी, शासनकर्त्यांसाठी सुद्धा हा रचनात्मक आणि सकारात्मक स्वरूपाचा संदेशच आहे. एका शस्त्र अनुभवी
अशा शस्त्र अभ्यासकानं की ज्यांचा श्वास छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे, त्यांचं चारित्र्य आहे आणि नव्या पिढीला काहीतरी देण्याची त्यांची ती उमेद ही कायम जिवंत राहावी अशा आमच्या तमाम मल्हार कम्युनिकेशनच्या या टीम त्याच्या वतीने आपल्याला शुभेच्छा आहे. आपल्या मनातले सगळे संकल्प सिद्धीला जावो आणि छत्रपती शिवराय हे आपण म्हणतात त्याप्रमाणे खरंच आहे की म्हणजे ते वैश्विक असं काम तुमच्या हातून व्हावं अशी मनापासून शुभेच्छा देतो. मंडळी, अद्वितीय असं काम रवींद्रजींनी केलेलं आहे आणि आपण आता व्हिडिओच्या आणि त्या क्लिपच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम हे अनुभवणार आहोत. त्यांची जी शस्त्र आहेत दुर्मिळ अशी, त्याचं प्रदर्शन त्यांनी ठिकठिकाणी अत्यंत यशस्वीपणानं भरवलेलं आहे, त्याची व्हिडिओ क्लिप आपण सगळे बघूया. धन्यवाद सर. जर आपल्याला हे अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी जर समजा ऑर्गनाईज करायचा असेल, ठेवायचा असेल, तर आपल्याला नक्कीच नंबर शेअर केला जाईल स्क्रीनवरती. आपण त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता. ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनं, मर्दानी खेळ, त्याचबरोबर मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग, लाठीकाठी किंवा पारंपरिक ज्या आपल्या शिवकालीन युद्धकला आहेत याचे प्रशिक्षण वर्ग आपल्या तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने घेतले जातात. तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्याला जर अशा प्रकारचं आयोजन करायचं असेल तर आपल्याशी हे करावं. मी मल्हार आणि सर्व या टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. फक्त भ्रमण ध्वनी जो क्रमांक आहे तो आपण जरा शेअर करा आमच्या मंडळींसाठी, प्रेक्षकांसाठी. नक्कीच सर. 9552625961 हा नंबर आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 9552625961 याच्यावरती आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद. धन्यवाद.